महासंगम सोनी मराठीवर सुद्धा पहिल्यांदा होतो आहे आणि त्यानिमित्ताने सगळा सोनी मराठीचा परिवार एकत्र आलो आहोत आम्ही सगळे कपल्स इथे एकत्र आहेत. 3 दिवस असा तिसरा दिवस आहे. ऍक्च्युली थोडं वाईट वाटतं की आता यानंतर नसणार आहोत, बट ऑब्व्हियसली सगळ्यांना आपापलं शूटिंग आहे. त्यातल्या त्यात मी आता कोकणातल्या होळीबद्दल खूप, ज्याला शिमगा म्हणतात, त्याबद्दल खूप एक्साइटेड झालोय. माझी जी कोऍक्टर आहे आणि इतर पण काही आर्टिस्ट कोकणस्थ कलाकार जे आहेत त्यांच्याकडून मी ज्या ज्या काही गोष्टी ऐकल्या आहेत आणि होळीबद्दल किंवा इव्हन गणपतीबद्दल जे काही डिशेस बनतात खाण्याच्या त्याबद्दल, सो खूप कमाल आहे. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सोनी मराठी वाहिनीवरील एक खरंच खूप सुंदर आणि महासंग्राम बोलण्यापेक्षा मित्र म्हणून की अनेक कलाकारांची वर्णी जमली आहे. अनेक कलाकार आपल्या आवडत्या मालिकेच्या सेटवर आले आहेत. का? कारण का कारण आहे होळी स्पेशल आणि याच निमित्ताने माझ्यासोबत अजिंक्य आणि जानवी आहेत. कसे आहात दोघे? खूप छान, खूप एक्साइटेड. मला जानवी तुला विचारायला आवडेल, कारण का वेळ खरंच खूप कमी आहे. महासंगम जवळला आहे, ह्या महासंगमावर दोन गोष्टी कळणार आहेत. एकतर एखादी गोष्ट रिव्हील तरी होणार आहे, नाहीतर मी ते अजूनपर्यंत गुलदस्त राहणार आहे. किती भारी वाटतं, एक्साइटमेंट वाटतं आणि किती थकलेले आहात तुम्ही दोघं सुद्धा, कारण का 3 दिवसाची सगळी मेहनत आहे. येस, एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे, कारण पहिल्यांदाच असं काहीतरी घडतं आहे की मोठं महासंगम सोनी मराठीवर सुद्धा पहिल्यांदा होतो आहे आणि त्यानिमित्ताने सगळा सोनी मराठीचा परिवार एकत्र आलो आहोत आम्ही सगळे कपल्स इथे एकत्र आहेत. 3 दिवस असा तिसरा दिवस आहे. ऍक्च्युली थोडं वाईट वाटतं की आता यानंतर नसणार आहोत, बट ऑब्व्हियसली सगळ्यांना आपापलं शूटिंग आहे आणि एक्साइटमेंट तर खूप आहे. यातून खूप ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या सिरियलमधून, या महासंगममधून. आणि एनर्जी तर आमच्या सगळ्यांमध्ये आहे. असं वाटलं होतं की बापरे, हे 3 दिवस कसं होणार आहे, लोक आपल्याकडे बाकीचे लोक येणार आहेत, त्यामुळे आपल्याला पण व्यवस्थित सगळ्यांना व्यवस्थित त्यांची खातिरदारी करावी लागणार आहे. पण सगळेच लोक इथे खूप छान आहेत आणि आम्ही खूप मजा करतोय. आणि मला हेच सांगायचं आहे की 25 तारखेला हा जो महासंगम आहे तो पाहायला प्रेक्षकांनी अजिबात विसरू नका, कारण यामध्ये डान्स आहे, मजा मस्ती आहे. आम्ही जी काही एनर्जी घेऊन डान्स काम करतो आहोत सगळी टीम पूर्ण, तर आमच्या सगळ्यांचे हे जे प्रयत्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी, ते तुम्ही पाहण्यासाठी अजिबात विसरू नका. 25 मार्चला संध्याकाळी 7 वाजल्यापासून फक्त आपल्या सोनी मराठीवर. मला अजिंक्य तुला विचारायला आवडेल की कितपत धमाल मजा मस्ती वाटते, कारण का होळीचा सण आला आहे की डोक्यामध्ये विचित्र विचित्र कलंदर असे होळी खेळण्याचे प्रकार सुरू असतात. काय सांगशील कंद्रे त्याबद्दल? एकतर सोनी मराठीचे आभार की त्यांच्यामुळे एक प्रकारे चैतन्य आलंय आमच्या सेटवर. आणि म्हणजे सगळेच्या सगळे कलाकार सगळ्या मालिकांचे इथे आले आहेत आणि सगळ्यांनी आपापला परफॉर्मन्स तयार करून ते इथे आले होते. सो कुठेही कॉम्पिटिशन वाटण्यापेक्षा ऍक्च्युली एक फॅमिली एकत्र येऊन सेलिब्रेट करते असं वाटतं. सो उत्सव हे उत्साह वाढवणारे असतात हे जे म्हणतात, सो खऱ्या अर्थाने आमचा उत्साह खूप वाढला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, आम्ही मिस करणार आहोत त्या सगळ्यांना. तर होळी स्पेशल खूप सरप्राईजेस आहेत. मी भाऊसाहेबला होळीसाठी रंग लावत असतो आणि त्या दरम्यान त्याच्या मिशीशी रिलेटेड काही झोल होतो की काय, आणि मग त्यातून बाहेर पडायला तो काय काय करतो, म्हणजे मयुरी काय काय करतात आणि पुढे काय काय घडतं हे परफॉर्म करताना आम्ही खूप हसलोय, खूप मजा आली आम्हाला. आणि तसेच डान्स परफॉर्मन्सेस पण एका हिंदी आणि एका मराठी अशा गाण्यांवर प्रत्येक कपलने प्रत्येक मालिकेच्या परफॉर्म केलंय सोनी मराठीवरच्या, आणि खूप मजा येणार आहे ते पाहायला तुम्हा सगळ्यांना. बरं, तर कामाच्या निमित्ताने जेव्हा आपण घरापासून लांब असतो, मुंबईमध्ये असतो किंवा म्हणजे शूटिंगच्या दरम्यान बाहेर कुठे असतो, तेव्हा होळी मिस करायला जाते का? कारण का आणि त्यातल्या त्यात कोणती होळी आवडते, गावची होळी की शहरातली एकदम कलंदर वाळली होळी, म्हणजे अंडी फोडण्यापासूनची होळी किंवा गावची आपली सगळ्यांसोबत मजा मस्ती करत साजरी करणारी होळी? गावच्या गोष्टींना चॅलेंजेस नाहीये खरं तर. ते लोक खऱ्या अर्थाने जगतात, ते लोक खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत असं मला वाटतं. इथे लोक ऑक्सिजन विकत घेऊन, आता वेळ आली की विकत घेऊन ते श्वास घेतील तिथे, त्यांना नॅचरली आम्हाला अवेलेबल असतं. प्रेक्षक पण अग्री करतील आय एम शुअर, मी कॉमेंट्स वाचणार आहे. तर मला खरोखर आत्ताच्या घडीला खरे म्हणजे प्रगतीच्या नावाने खरं तर अधोगतीच होती असं मला वाटतंय. आणि गावचे लोक खऱ्या अर्थाने खूप जास्त सुखी आहेत, खूप जास्त जगतायत ते खऱ्या अर्थाने मला असं वाटतं. सो मी गावच्या सगळ्याच गोष्टी मिस करतो. त्यातल्या त्यात मी आता कोकणातल्या होळीबद्दल खूप, ज्याला शिमगा म्हणतात, त्याबद्दल खूप एक्साइटेड झालोय. माझी जी कोऍक्टर आहे आणि इतर पण काही आर्टिस्ट कोकणस्थ कलाकार जे आहेत त्यांच्याकडून मी ज्या ज्या काही गोष्टी ऐकल्या आहेत आणि होळीबद्दल किंवा इव्हन गणपतीबद्दल जे काही डिशेस बनतात खाण्याच्या त्याबद्दल, सो खूप कमाल आहे. आणि आपल्या जी काही वैविध्य आहे आपल्या यु नो ह्या सगळ्यामध्ये, आय थिंक ते हेरिटेज आहे आपलं. सो मला ते अनुभवायला खूप आवडेल. म्हणजे असं बोललं काहीच हरकत नाही की शहरामध्ये जरी असाल तरी गावाची जी नाव जोडलेली असते ती गावाशीच असते, त्याच्या व्यतिरिक्त किंबहुना त्याला असं
ऑप्शन पण नाही आपल्याकडे, अगदी असं बोलू शकतो. नाही खरंच खूप हरडे, तुर्तास मी इकडे थांबतोय कारण का खरंच खूप धावपळ आहे. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील, 25 तारखेला जी तुम्ही धमाल मजा मस्ती केले त्याच्यापेक्षा अजून किती जास्त धमाल मजा मस्ती बघायला मिळेल? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की इथे जितके कलर्स तुम्हाला, इथे जितके रंग तुम्हाला दिसत आहेत, प्रेक्षकांना मी हेच सांगेन की इथे जितके रंग तुम्हाला दिसत आहेत तितकेच किंबहुना त्याहून थोडेसे जास्त रंग आम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळेजण एकत्र येऊन. सो सोनी मराठी जसं की म्हणतं, विणू या अतूट नाती, तसे अतूट नातं तयार करण्याचा प्रयत्न आमचा हा असणार आहे. सो 25 मार्चला पाहायला विसरू नका, संध्याकाळी 7 वाजतापासून सोनी मराठी हे चॅनल आणि आमची मालिका अबोल प्रीतीची अजब कहाणी. खरंच खूप भारी वाटत आहे. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुझ्यापासून तुझ्या संपूर्ण टीमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.